हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पहिली कविता अभ्यासली असेल अ टीनेजर्स प्रेयर जर कोणी तुमच्यापैकी नवीन असेल आणि त्यांनी जर ती पाहिली नसेल अभ्यास केला नसेल त्या पोयमचा तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तो जरूर अभ्यासा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक लेसन प्रत्येक कविता त्याचे प्रश्न उत्तर याचा आपण दररोज अभ्यास करत आहोत आणि त्याचे सर्व प्रश्न उत्तर म्हणजेच इंग्लिश वर्कशॉप त्याचे जे काही इतर क्वेश्चन असतील मार्जिनल क्वेश्चन आन्सर ह्या सर्वांचा आपण अभ्यास करतच आहोत त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या पोयमचा पी डी एफ त्याचे सर्व क्वेश्चन आन्सर याचा पी डी एफसुद्धा मी आपल्या ग्रुपमध्ये दिलेला आहे तर स्टुडंट्स आज आपण नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन आपण पूर्णतः मराठीमध्ये याचं भाषांतर पाहणार आहोत जेणेकरून की तुम्हाला हा लेसन समजून घेण्यास सोपा जाईल आणि याच्यावरचा कोणताही क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर लिहायला तुम्हाला खूप सोपं जाईल या धड्याची सुद्धा प्रश्न उत्तर हा धडा झाल्याच्यानंतर इंग्लिश वर्कशॉप मी घेणार आहे तेही मी तुम्हाला सेंड करेल त्याचबरोबर त्याचेसुद्धा सर्व आन्सर जे आहेत ते पी डी एफमध्ये मी तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा नक्कीच प्रोव्हाइड करेल तर स्टुडंट्स जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आला की त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि यो योग्य वेळेवर तुम्हाला तुमचा व्हिडिओ मिळेल म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल जे प्रश्न उत्तर आपण घेतलेले आहेत ते वहीमध्ये जरूर लिहून काढा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दहावीसाठी तर आपण हा अभ्यास घेतच आहोत सुट्टीमध्ये परंतु सुट्टीमध्ये कुणाचाही वेळ वाया जाऊ नये विद्यार्थ्यांकडे भरपूर वेळ असतो तो सत्कारणी लागावा यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहायला वाचायला म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना बेसिक इंग्रजी येत नाही त्यांनाही वाचायला कशा पद्धतीनं शिकायचं त्याचे शब्दपाठांतर कशा पद्धतीनं करायचं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह कशा पद्धतीनं करायचं यासाठीचे व्हिडिओसुद्धा मी दररोज अपलोड करत आहे तर तेही व्हिडिओ तुम्ही जरूर सर्वांनी पहा आणि आपापल्या बहीण भावंडांना ते व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून विद्यार्थी सुट्टीमध्ये इंग्रजीचा सखोल अभ्यास करू शकतात इंग्रजी वाचायला शिकू शकतात लिहायला शिकू शकतात त्याचबरोबर ते इंग्रजी बोलायलासुद्धा शिकू शकतील तर तेही व्हिडिओ जरूर पहा सो so स्टुडंट्स आज आपण सुरुवात करूया आपल्या नेक्स्ट चॅप्टरला ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड काय आहे बरं हा धडा तर सर्वात प्रथम शॉर्टमध्ये मी तुम्हाला या धड्यात नेमकं काय सांगितलेलं आहे ते सांगते पहिले तर बघा ॲन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड स्पेशल स्पेशल तर सहज समजतो तुम्हाला शब्द स्पेशल काइंड म्हणजे एका विशिष्ट प्रकारचा किंवा अविस्मरणीय अशा पद्धतीचा एनकाउंटर एनकाउंटर हा शब्द तुम्ही पिक्चरमध्ये मूवीमध्ये वगैरे पाहिलं असेल तर एन्काउंटर मीन्स वॉट अ काइंड kind ऑफ of फाइटिंग फायटिंग ज्याला आपण चकमक म्हणतो मराठीमध्ये तर एक विशिष्ट प्रकारची ही फायटिंग तर एक वेगळ्या प्रकारची अविस्मरणीय स्पेशल प्रकारची अविस्मरणीय अशा प्रकारची एक चकमक ह्याच्यात सांगितलेली आहे एक विशिष्ट आणि वेगळ्या प्रकारची फायटिंग यामध्ये सांगितलेली आहे तर ही स्पेशल चकमक जी आहे ती ही चकमक नेमकी काय होती ती कशा पद्धतीची होती ती लेखकाने कशी अनुभवली आणि लेखक सुद्धा या चकमकीमध्ये तो कसा सहभागी झाला एरवी चकमक जी आहे ती पोलीस आणि चोर यांच्यामध्ये असते परंतु इथली जी चकमक सांगितलेली आहे ती दोन प्राण्यांमधील दोन वानरांमधील सांगितलेली आहे आणि या चकमकीमध्ये वाचवणारा जो हिरो आहे तो आहे स्वतः लेखक तर लेखक कशा पद्धतीनं या वानराच्या पिल्लाला वाचवतो चकमक झालेली असते आणि वानराच्या पिल्लाला तो कशा पद्धतीनं वाचवतो ॲज अ हिरो लेखक कशा पद्धतीनं वाचवतो त्याची ही एक कथा आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पाहूया तर स्टुडंट्स तुम्हाला डाव्या बाजूला इकडे काही पिंक कलरमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतात दीज आर मार्जिनल क्वेश्चन्स याच्यामध्ये डार्क अक्षरामध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत जे की तुमच्यासाठी अननोन किंवा डिफिकल्ट वर्ड्स असतील जे तुम्हाला लेसन देत असतानासुद्धा डार्क अक्षरामध्ये दाखवलेले दिसतात त्या शब्दांचे ते मिनिंग दिलेले आहेत आपल्याला डाव्या बाजूला पिंक कलरमध्ये ओके सो इकडे मार्जिनल क्वेश्चन याला आपण मार्जिनल क्वेश्चन म्हणतो जे पिंक साईडमध्ये दिलेले आहेत मार्जिनमध्ये दिलेले आहेत त्याला मार्जिनल क्वेश्चन आणि मार्जिनल वर्ड्स दिलेले आहेत अननोन वर्ड्स किंवा जे डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तर कुठल्याही शब्दाचा तुम्हाला अडचण जर आली तर त्याचे सर्व शब्दांचे अर्थसुद्धा इथे डाव्या बाजूला दिलेले आहेत चला तर आता आपण सुरुवात करूया आपला लेसनचा पहिला पहिला पॅरेग्राफ आपण बघूया बघा ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल पहा स्टुडंट्स वेस्ट बेंगॉलमध्ये घडलेली ही एक घटना आहे लेखक सांगतो इथे तपन मुखर्जी यांनी मुखर हा लिहिलेला धडा आहे तपन मुखर्जी इथे आपला हा अनुभव सांगतात आणि ते सांगतायत की माझे वडील माय फादर कोण होते ते वॉज अ मेडिकल प्रोफेशनल पहा इथे मार्जिनमध्ये मा तुम्हाला क्वेश्चन पण दिलेला आहे वॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर ओके सो बघा सुरुवातीलाच तुम्हाला हा इथे एक क्वेश्चन लिहिलेला दिसेल सी हियर मी तुम्हाला दाखवते सो बघा एक हा एक तुमचा क्वेश्चन आहे वॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर हा क्वेश्चन परीक्षेमध्ये सुद्धा खूप वेळेस आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तर हा नेमका क्वेश्चनचा आन्सर पहा इथे आपल्याला पहिल्याच पॅरेग्राफमध्ये दिलेलं दिसतं आणि ते काय आहे बघूया आपण तुम्हाला झूम करून दाखवते मी सी माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल ओके सी हिअर तर तुम्हाला तुमचे फादर कोण होते लेखकाचे फादर कोण होते असा जो क्वेश्चन विचारलेला आहे तर त्याचा आन्सर असणार आहे ही वॉज इन मेडिकल प्रोफेशन ऑर ही वॉज अ मेडिकल प्रोफेशनल ओके सो वैद्यकीय सेवेमध्ये ते होते ही वॉज माय ऐवजी तुम्हाला लिहायचं आहे ही वॉज अ मेडिकल प्रोफेशनल ओके सो अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे म्हणजे नेमकं काय होतं तर लेखकाचे जे वडील होते ओके okay? सो so, लेखकाचे वडील हे वैद्यकीय सेवेमध्ये होते पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज नावाचं जे ठिकाण आहे या राणीगंजमध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ते होते कामासाठी वैद्यकीय सेवेमध्ये द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड द लार्ज कॅम्पस जे काही सर्व ऑफिसर्स होते त्यांना एक मोठ्या कॅम्पसमध्ये एका मोठ्या आवारामध्ये वेगवेगळे बंगले दिलेले होते राहण्यासाठी तुम्हाला माहिती असेल की अशा प्रकारे ऑफिसर्ससाठी बंगले प्रोव्हाइड केले जातात तर तशाच प्रकारे हे बंगले प्रोव्हाइड केलेले होते वेस्ट बेंगॉलमध्ये लेखकाचे वडील तपन मुखर्जी हे लेखक आहेत त्यांचे वडील हे वैद्यकीय वडी। सेवेत होते त्यांना एक बंगला देण्यात आलेला होता आणि हा बंगला जो होता तो अतिशय मोठ्या कॅम्पसमध्ये वेगवेगळे बंगले होते त्यापैकी त्यांचा एक बंगला होता कुठे होता तो अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस हा जो कॅम्पस एरिया होता कॅम्पस एरिया म्हणजे जो खूप मोठा असा आवार होता मोठा असा लांब खूप रुंद अशा प्रकारचा खूप मोठा असा परिसर होता ह्या परिसरामध्ये एका कोपऱ्यामध्ये इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस त्या कॅम्पसमधल्या त्या मोठ्या आवारामधले त्यांचा एका कोपऱ्यामध्ये त्यांचं घर होतं त्यांचा बंगला होता द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडज टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन आणि बहुतेक सर्व या घरांना एक एक बाग होती गार्डन होत्या आणि यांना पण अशाच प्रकारची एक होती गार्डन होती लागून आणि त्यांच्या गार्डनला लागूनच ऑफिसर्ससाठी एक क्लब होता आणि ऑफिसर्सचा क्लब त्यांच्या बाजूलाच होता पण त्यांच्या घराच्या समोर एक गार्डन होती आणि बहुतेक सर्वच घरांच्या समोर किंवा मागे अशा पद्धतीनं बाग होत्या आणि त्या बागेमध्ये खूप विविध प्रकारची झाडी होती ती कशी होती आजूबाजूचा परिसर कसा होता पहा याबद्दलचा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला इथे दिसेल बघा डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली ल्यूड रायटर्स फॅमिली जिथे राहत होती त्याच्या कॅम्पसचं वर्णन करायचं आहे आपल्याला पहा जे फर्स्ट पॅरेग्राफमध्येच आपल्याला मिळणार आहे जे पहा आता कशा पद्धतीनं त्यांचा परिसर होता द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज बघा सगळे आजूबाजूचं जे कंपाऊंड होतं म्हणजे त्यांचं जे, जे कंपाऊंड होतं ज्यांचा त्यांचा जो बंगला होता त्या बंगल्याचं जे कंपाऊंड होतं तर त्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये देअर वेअर लक्झुरियस ग्रीन ग्रास अँड कलरफुल फ्लावर्स वेअर देअर म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचं गवत हिरवगार गवत चोहीकडे होतं आणि त्याचप्रकारे खूप सुंदर प्रकारचे रंगीबेरंगी फुलं तिथं होती खूप उंच उंच अशा प्रकारची आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाची झाडंसुद्धा त्यांच्या या कंपाऊंडमध्ये होती द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स पहा तिथे अजून काय काय होतं तर बहुतेक सर्व घरांमधनं जे त्यांचे किचन गार्डनमध्ये म्हणजे आपण आपल्या ज्याला परसबाग म्हणतो आपण ह्या परसबागेमध्ये लागणारे ज्या भाज्या किंवा आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व त्यांच्या बागेमध्ये लावलेल्या असायच्या ज्या सगळीकडे तुम्हाला तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या ह्या फळभाज्या पालेभाज्या ह्या त्यांच्या गार्डनमध्ये लावलेल्या होत्या त्याचप्रकारे खूप वेगवेगळ्या प्रकारची मोठी मोठी झाडं होती या झाडा आणि हा जो सगळ्या झाडांचा परिसर गवताचा परिसर होता तो नेहमीच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना तो आकर्षित करायचा जसं की दिले स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स सीहियर्स स्क्विरल्स म्हणजे ॲनिमल्सची नावं सांगितलेली आहेत आपल्याला की कोणत्या कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स तिथे तुम्हाला दिसून येत होते तो सो वन वन कॅन वॉचेस डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स स्क्विरल्स खारी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दिसून येत होत्या तिथे त्याचप्रकारे डिफरंट स्पेसीज ऑफ बर्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा आपल्याला इथे दिसत होते पहा सगळा परिसर भरपूर हिरवगार सगळीकडे गवत आणि सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या बंगल्यांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं आणि मौठ मोठमोठी झाडंसुद्धा त्यामुळे तिथे पक्षी प्राणी हे सातत्याने येत जात असत अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अँड आश्वथा ट्री नियर बाय सो so, आपल्याला इथं त्यांनी दिलेलं आहे की बघा असे वेगवेगळे पक्षी प्राणी तिथे अट्रॅक्ट होतच होते त्याचबरोबर एक ग्रुप होता एक टोळी होती वानरांची ह्या वानरांच्या टोळीनं तर तिथे जवळच एक झाड होतं पिंपळाचं अश्वथा ट्री So, सो अश्वथ ट्री म्हणजेच एक पिंपळाचं झाड होतं तिथं ह्या पिंपळाच्या झाडावर त्यांनी जणू काही डेराच घातला होता म्हणजे जणू काही त्यांचं घरच त्यांनी तिथे बांधलं होतं तर ते तिथेच राहत होते म्हणजे शब्दशहा घर बांधत असतात का वानरं तर नाही तर त्यांनी तिथे डेरा टाकला होता म्हणजे ते अनेक दिवसांपासून तिथेच सगळे वानरं जे आहेत ते तिथेच त्यांची टोळी त्या झाडावर राहत होती दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ सो so, हे सर्व जे आहेत म्हणजे पक्षी प्राणी हे सगळे जे आहे दे आर पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स म्हणजे जणू काही ते आमच्या घराचा आमच्या जीवनाचा आमच्या अस्तित्वाचा आमच्या दैनंदिन जीवनाचा ते अविभाज्य घटक होते दे आर पार्ट अँड पार्सल पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य घटक म्हणजे या घटकांना तुम्ही अजिबात काढून टाकू शकत नाही अशा प्रकारचे हे घटक होते सो so, अशा पद्धतीनं पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण दोन मार्जिनल क्वेश्चन्स पाहिले त्याचे आन्सर्ससुद्धा आपण पाहिले ते पहिल्या पॅरेग्राफमध्येच आपल्याला ते सर्व आन्सर्स मिळतात दॅन आपण पाहूया की कशा पद्धतीनं आपल्याला आपला हा सेकंड पॅरा पाहायचा आहे सी अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन सी आता एक इन्सिडेंट सांगितलेला आहे अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून शनिवारची ती दुपारची वेळ होती आणि या दुपारच्या वेळेत जी एक घटना घडली होती या घटनेनं लेखक सांगतो आपल्याला की देवाचे देवाने निर्माण केलेले जे अनेक प्रकारचे चमत्कार आहेत आश्चर्य आहेत तर त्यापैकीच एका आश्चर्याने लेखकाचे जणू डोळेच उघडले होते कारण लेखकासमोर असं एक खूप विचित्र अशा प्रकारचं देवानेच निर्माण केलेलं एक आश्चर्य त्याच्यासमोर त्या शनिवारच्या दुपारी आलं होतं काय होतं ते एक आश्चर्य इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन जस्ट लाईक फॉर एनी अदर चाईल्ड द हॉलिडेज प्रोव्हायडेड अँड अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव सीजन सो सी पूजा व्हॅकेशन चालू होते म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेस्ट बेंगॉलमध्ये पूजा व्हॅकेशन दुर्गा पूजा देवीची पूजा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवात साजरी केली जाते त्यासाठी व्हॅकेशन असतात सुट्ट्या असतात तर अर्थात अर्थ सुट्ट्या म्हटलं की मुलांसाठी मजा असते तर लेखक सांगतो की इतरांप्रमाणेच मलासुद्धा सुट्टीचा वेळ म्हणजे वाचनासाठीचा वेळ असं वाटायचं आणि लेखकाला वाचनाची प्रचंड आवड होती त्यामुळे तो सांगतो माझ्यासारख्या वाचनप्रिय व्यक्तीसाठी हा असा सुट्टीचा आणि दुपारचा शांततेचा वेळ म्हणजे एक खूप चांगली अशी संधी होती आणि म्हणून की काय तो सांगतो की ही वॉज एंग्रॉस्ड इन वेरीयस मॅगझिन्स म्हणजे तो मग्न असायचा कशात वेरियस मॅगझिन्स वेगवेगळ्या प्रकारचे मासिक वाचनामध्ये आणि स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन लहान मुलांसाठी जे विशेष करून पब्लिश केलेले असतात लहान मुलांनी वाचण्यासाठीचे त्यांच्यासाठी विशेष बनवलेले जे पुस्तकं असतात मॅगझिन म्हणजे मासिक आणि स्टोरी बुक्स म्हणजे कथा गोष्टींची पुस्तकं तर ही वाचण्यामध्ये लेखक जो आहे तर तो मग्न असायचा म्हणजे थोडक्यात काय तो दुपारी सुट्टीच्या वेळेस लेखक हा अशाच प्रकारे वाचन करत बसलेला होता आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक मग आता लेखक सांगतो की भरपूर असं जेवण झालेलं होतं आणि जेवण झालेलं असल्यामुळे माझे आईवडील आणि माझ्या बहिणी माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप दुपारची डुलकी घेत होत्या त्या सर्वच जण म्हणजे घरातील आई वडील आणि त्याच्या बहिणी हे सर्वजण छानपैकी मस्त जेवण झालेलं पूजा वॅकेशन होते सुट्ट्या होत्या छान भरपूर जेवण झालेलं असल्यामुळे ते दुपारच्या वेळेस शांतपणे झोपलेले होते दुपारची ती डुलकी घेत होते अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि मी काय करत होतो म्हणजे मी म्हणजे लेखक आय तपन मुखर्जी जे लेखक आहेत ते सांगतात मी काय करत होतो आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक मीन्स ही वॉज एनग्रॉस्ड इन अ kind of स्टोरी बुक द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचरस स्टोरी आणि तो बघा कसं वाचत होता स्टोरी वाचत होता ही वॉज रीडिंग अ स्टोरी बुक बट वॉट काइंड ऑफ स्टोरी बुक इट वॉज इट वॉज अ ॲडव्हेंचरस स्टोरी तो ॲडव्हेंचरस स्टोरी वाचत होता साहसिक कथा वाचत होता कारण ते वातावरण शांत सगळे झोपलेले असं वातावरण होतं त्यामुळे Uh, ते वाचनासाठी खूप छान होतं साहसिक कथा वाचण्यासाठी म्हणून लेखक एक साहसिक कथा वाचत होता द सायलेन्स वॉज अकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग द इंटरमिटंट चर्म्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड मिनट स्टिकड बाय आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक आणि सांगितलेलं आहे आपल्याला की तो जो वेळ होता तर तो खूप शांततेचा वेळ होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी शांतता होती एवढी शांतता होती की त्या शांततेमध्ये सुद्धा चार अशा गोष्टी होऊ लागलेल्या होत्या की या चार गोष्टींमुळे लेखकाचं चा जे लक्ष होतं तर ते लक्ष विचलित होत होतं त्या चार गोष्टी कोणत्या आहेत बघा त्या सांगितलेल्या आहेत आपल्याला द सायलेन्स वॉज अकेजनली ब्रोकन कशामुळे सायलेन्स ब्रोकन होत होता बघा द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग सो फॅमिली स्नोरिंग अगेन द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज म्हणजे बघा त्यांच्या घरातील व्यक्तींच्या घोरण्याचे आवाज येत होते त्याचबरोबर चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज ज्या चिमण्या होत्या त्या चिवचिव करत होत्या त्याचबरोबर तिसरा आवाज येत होता द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो द म्हणजे कावळ्यांची कावकावसुद्धा त्या शांततेचा भंग करत होती शांततेचा भंग करणाऱ्या चार गोष्टी कोणत्या अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा तर त्याचं हे आन्सर आहे तर तिसरी गोष्ट सांगितलेली आहे कावळ्याची कावकाव द स्त्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबोव द ग्राउंड त्याचबरोबर घारी ज्या की घिरट्या घालत होत्या उंचवर आकाशामध्ये त्यांचा आवाजसुद्धा या शांततेचा भंग करत होता पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या चार गोष्टी जर विचारलेला विचारल्या समजा किंवा हाऊ वॉज द सायलेन्स वॉज ब्रोकन सो असा प्रश्न जर विचारला तर सायलेन्स म्हणजे शांततेचा भंग कसा होत होता तर जनरली विद्यार्थी तीन गोष्टी लिहितात पहा इथं आणि चौथी गोष्ट ते लिहित नाहीत ती तुम्हाला लिहायची आहे द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबो द ग्राउंड ही ती चौथी गोष्ट असेल द श्रील ऑफ द काईट फ्लाइंग हाय अबो द ग्राउंड ही महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी लिहायला विसरतात पहा स्टुडंट्स तर ही गोष्ट लक्षात ठेवा तर ह्या चार गोष्टीमुळे शांततेचा भंग होत होता तर आता कशा पद्धतीनं लेखक एवढ्या शांततेमध्ये सर्व गोष्टी करत असताना सुद्धा पहा आपल्याला कोणती घटना घडते सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ द डॉग माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिंग ह्या शांतता अतिशय शांतता होती म्हणजे ती किती शांतता होती की अगदी वर घारीजा आकाशामध्ये जात होत्या तर त्यांचाही आवाज येत होता तर इतकी ती शांतता होती अशा ह्या शांततेचा भंग अजून कशामुळे होतो तर आणखी एक इन्सिडेंट सांगितलेला आहे की त्याला असा आवाज ऐकू येतो जे स्ट्रीट डॉग असतात कुत्रे असतात तर कुत्र्यांचा भयानक भुंकण्याचा आवाज येत असतो त्याला सुरुवातीला असं वाटतं की इट वॉज जस्ट अ कमोशन की कुणीतरी कुत्रे जे आहेत ते त्यांनी ते एखाद्या डुकराच्या पिल्लाला पकडलेलं असेल इट मे बी अ हॅपलेस डॉग अँड बिकॉज ऑफ कॅचिंग दॅट पिग सॉरी बिकॉज ऑफ कॅचिंग दॅट पिग एक डुक्कर पकडलेलं असणार आहे कोणी पकडलेलं असेल तर पॅक ऑफ डॉग्स जे स्ट्रीट डॉग्स आहेत कुत्रे आहेत त्या कुत्र्यांनी एका डुकराचा पकडलेला असेल कदाचित असं तो अंदाज करतो कारण बहुधा अशा घटना तिथे व्हायच्या त्यामुळे तो अंदाज असा करतो लेखक की असंच डुकऱ्याच्या मागे ही कुत्र्याची कुत्रे, कुत्रे लागलेले असतील आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा भुंकण्याचा आवाज येत असेल तर कुत्र्याचा भुंकण्याचा प्रचंड आवाज येत असतो त्याला वाटतं ही डुकऱ्याच्याच मागे लागलेली आहेत बट सून द बार्किंग बिकेम लावडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलाम्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोपनी आणि अशाच पद्धतीनं हा आवाज जो आहे तर तो त्याच्या असं लक्षात येतं की कुत्र्याचा जो भुंकण्याचा आवाज आहे तो कुत्रे अतिशय अजून अजून जास्त आवाजात अजून जास्त आवाजात आवाज भुंकत आहेत आणि तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये कावळ्याची कावकाव पण वाढलेली आहे मग मात्र लेखकाला चिंता वाटायला लागते की अरे बापरे असं काय घडलेलं असेल समथिंग मस्ट हॅपन असं त्याला वाटतं की कि नक्कीच काहीतरी घडलेलं असणार आहे कारण एवढा आवाज एरवी येत नाही मग सर्वच आवाज येत होते कुत्र्याचाही आवाज आणि कावळ्याचासुद्धा आवाज येत होता त्यामुळे तो ऑबवियसली आपली जी उत्सुकता असते ती ताणल्या जाते आणि मग लेखकाची पण तसंच होतं लेखक काय म्हणतो आय अल्सो हर्ड द डिस्टर्बन्सेस अप्रोचिंग क्लोजर एवढंच नाही तर लेखकाला लक्षात येतं की अरे बापरे हे कुत्र्याचा जो आवाज येतो आहे तो अजून आपल्या जवळून जवळून येतो आहे सुरुवातीला त्याला तो आवाज लांबून येत असलेला वाटत होता पण जसं जसं तो आवाज थोडंसं दुर्लक्ष करतो तसं तसं त्याला असं वाटायला लागतं की जणू काही हे कुत्र्याचा पिल्ल्यांचा कुत्र्यांचा जो, जो आवाज आहे ज़वल तो आपल्या जवळूनच येतो आहे म्हणजे तो आवाज जवळ जवळून येतो आहे असं त्याला वाटतं सुरुवातीला लांब असणारे कुत्रे जणू काही त्याच्या जवळ येत आहेत असं त्याला वाटायला लागतं सो सी so, स्टुडंट्स तुम्हाला अशा पद्धतीनं आपण जर धडा घेत आहोत तो जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच लाईक आणि शेअर जरूर करा तुम्ही कारण तुम्हाला हा जो आपला जो चॅनल आहे आणि आपल्या चॅनलवर आपण जे वेगवेगळे धडे अभ्यासत आहोत तर ह्या धड्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होत असणार आहे आणि स्टुडंट्स तुम्ही पाहत असाल की कशा पद्धतीनं आपण हे वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास जो आहे तो आपण घेत आहोत Just a minute student.